देवी आणि देवीची तत्व जागवणारा नवरात्र उत्सव आला, जी ऊर्जा दूरवरच्या अवाढव्य तेजस्वी ताऱ्यांना ऊर्जा देते, सूक्ष्म मनाला आणि त्यात निर्माण होणाऱ्या भावनांना जन्म घालते, ती ऊर्जा, ती शक्ती म्हणजेच देवी। तीच शक्ती कारणीभूत ठरते या समस्त ब्रह्मांडाला सतत कार्यरत ठेवण्यासाठी। त्या ऊर्जेची विविध नावांनी आणि रूपांमध्ये आराधना होते। मुळात ती प्रकटते तीन प्रमुख रूपात, दुर्गा देवी संरक्षणाची देवता, लक्ष्मी देवी ऐश्वर्याची देवता, सरस्वती देवी ज्ञान देवता। दुर्गा रूपातून ती नकारात्मकतेला सकारात्मकतेत परावर्तित करते, जी आपल्याला स्वकेंद्रित, निर्भय आणि शांत बनवते। नवरात्रीच्या पहिल्या तीन दिवसात या रूपात देवीची पूजा केली जाते। लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवता, मानवाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गरजेच्या ठरणाऱ्या भौतिक आणि आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करणारं प्रकटीकरण म्हणजेच लक्ष्मी। देवी लक्ष्मी आपल्या सर्वांच्या जीवनात या विविध रूपांनी प्रसन्न होऊन कृपा करते। ते रूप म्हणजे धनलक्ष्मी, जे भौतिक समृद्धीचं रूप आहे, विद्यालक्ष्मी, जे ज्ञान, उपजत कला आणि कौशल्य यांचं रूप आहे, धान्य लक्ष्मी, हे रूप अन्नधान्याच्या रूपामध्ये प्रकट होतं, संतान लक्ष्मी, हे रूप प्रजनन क्षमता, सर्जनशीलता आणि निर्मिती क्षमतेमध्ये प्रकट होत असतं। ज्या व्यक्ती सर्जनशील आणि कला कौशल्य यांनी परिपूर्ण असतात त्यांच्यावर लक्ष्मीच्या या रूपाची कृपा असते। धैर्य लक्ष्मी, शौर्य आणि निर्भयता या रूपामध्ये प्रकट होते। विजय लक्ष्मी, जय विजय या रूपामध्ये देवी प्रकट होते। भाग्य लक्ष्मी, हे रूप सौभाग्य आणि समृद्धीच्या रूपामध्ये प्रकट होते। नवरात्रातील 4, 5, 6 हे तीन दिवस देवी लक्ष्मीला समर्पित असतात। सरस्वती ही ज्ञानाची देवता, नवरात्रीचे शेवटचे 3 दिवस देवी सरस्वतीला समर्पित असतात। देवी सरस्वती आपल्याच चेतनेचे स्वरूप होय। हीच देवी आपल्याला विविध गोष्टी शिकण्यासाठी उद्युक्त करत असते। तीच अज्ञान दूर करणारी देवता आहे। हीच देवी ज्ञानाची आणि आध्यात्मिक प्रकाशाची स्त्रोत आहे। आयुष्याला समृद्ध करणाऱ्या या शक्तीचा, या ऊर्जेचा उत्सव म्हणजेच नवरात्र। आपणास दिनमान परिवाराकडून नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा।